ना आज मागे फिरतो लुपी सेवेसाठी निवडलेला अभंग साहित्य सोनियाच्या खाण्यातून शब्द रत्नांची निर्मिती करणारे महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळसा महापुरुषाने चढवला. वेद उपनिषद गीता भागवत यांचं मंथन करून पंचोपयात गाथ्यांची निर्मिती ज्या महाकवीने केली भंडारा भामचंद्र गोराड्या डोंगरावर साधना करून देहासकट वैकुंठावरून करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यानं सुवर्णाक्षरानं लिहिला इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कणकाईच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आलं आणि सर्वसामान्य माणसाला मोक्षाचा देव याद पंत कसा खुला होईल अशी साधना करण्यासाठी स्वतःचं शरीर स्वतःचा देह तुमच्या माझ्यासाठी खर्चिला आणि त्यांच्याच मुखातून निघणारे ही अलौकिक अक्षर आज सेवेला विठ्ठल. माझ्या जीवनातील शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. मग शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे काय? शेवट म्हणजे कशाचा? शेवट मरणाचा, शेवट साधनेचा कि शेवट कशाचा? शेवट मरण हा माणसाच्या जीवनाचा शेवट नाही, मरण हा माणसाच्या जीवनाचा शेवट नाही. मरण हा माणसाच्या जीवनाचा शेवट असता तर आपण पुनरपी जन्म पुनरपी मरण, मरण हा माणसाचा नाही तर जैसे जीर्ण वस्त्र सांगितले मगन उतर एखाद्या माणसाच्या अंगावरचे जीर्ण झालेले कपडे जसा माणूस टाकून देतो आणि नवीन कपडे जसा आपल्या अंगामध्ये परिधान करतो त्याच पद्धतीने आत्मा सुद्धा जीर्ण झालेलं शरीर सोडून देतो आणि नवीन शरीरामध्ये नूतन शरीरामध्ये प्रवेश करतो. म्हणजे आत्मा हा जीर्ण झालेला शरीर कपडे सोडून देतो. ऐका सोप्या पद्धतीत तुम्हाला कळेल असं मी बोलतो. बघा अरे आपल्या जीवनाचा विचार केला, आपल्या जीवनाचा विचार केला तर आपल्या जीवनामध्ये आपण रोज एक ड्रेस बदलतो, बरोबर आहे. आता कीर्तनाचा माझा वेगळाच ड्रेस आहे, मग कीर्तनाचा हा ड्रेस आहे, मग झोपायला गेल्याच्या नंतर मी असंच झोपतो का? नाही, झोपायला त्यांचा ड्रेस वेगळा आहे, नाईट पॅन्ट टी शर्ट तो ड्रेस वेगळा आहे, लुंगी वेगळी आहे. पुन्हा दुसरीकडे फिरायला जायचं म्हटलं तर तो ड्रेस वेगळाच आहे, बाजारला जायचं म्हटलं तर तो ड्रेस वेगळाच आहे, दूरच्या पाहुण्यांकडे जायचं म्हणलं तर तो ड्रेस थोडा भारीच आहे, पोरगी बघायला जायचं म्हणलं तर पॅन्ट एकाची बूट एकाचे सॉक्स एकाचे नाडे एकाचे, बरोबर की नाही. मुलगी बघायला जायचा ड्रेस वेगळाच आहे. माझा मुद्दा असा आहे की आपण इथं मी सरळ सांगेल तुम्हाला जाते नाही कोई दुनिया से दूर चल के, जाते नाही कोई दुनिया से दूर चल के, मिलते हैं सब यहीं पर कपडे बदल बदल के. आपल्या जीवनामध्ये आपण कपडे बदलून बदलून एकामेकाला भेटत असतो, त्याच पद्धतीने आत्मा सुद्धा शरीर बदलून बदलून एकामेकाच्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो, जीर्ण झालेलं शरीर सोडून देतो आणि नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. म्हणजे मरण हा माणसाच्या जीवनाचा शेवट नाही. एक सांगू महाराज, मरण हा माणसाच्या जीवनाचा शेवट नाही, मग माणसाच्या जीवनाचा शेवट काय? तर माणसाच्या जीवनाचा शेवट म्हणजे साधना संपून साध्यापर्यंत प्राप्त होणं म्हणजे माणसाच्या जीवनाचा शेवट आहे. मग जगद्गुरु तुकाराम म्हणतात की बस मी आता साधना करत असताना माझ्या साध्यापर्यंत पोहोचलेलो आहे आणि आता मी निश्चिंत झालो. माझ्या जीवनामध्ये माझ्या शेवटचा दिवस गोड झाला त्याच्यामुळे आता मी निश्चिंत झालो. जगद्गुरु तुकोबाराय ज्या अर्थी आता म्हणतात त्या अर्थी जगद्गुरु तुकोबारायाच्या जीवनामध्ये अगोदर चिंता होती, त्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय म्हणले आता मी निश्चिंत झालो. आता निश्चिंतने पावलो विसावा. हे बघा, निश्चिंतता वेगळी, चिंता वेगळी. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये माणसाला चिंता आहे, प्रत्येकाला चिंता आहे. लग्न होतो की नाही चिंता आहे, मुलगा होतो की नाही चिंता आहे, शाळेत जातो की नाही चिंता आहे, पुन्हा तो मोठा होतो की नाही चिंता आहे, पुन्हा त्याचं लग्न होतं की नाही चिंता आहे. माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला चिंता अशी आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये आता आम्ही निश्चिंत झालो, आम्हाला कसल्याही प्रकारची चिंता राहिली नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि कुंटलिया धावा तृष्णेचिया. कुंटले म्हणजे थांबणे, धावा म्हणजे पळापळ आणि तृष्णा म्हणजे तहान. लक्ष देऊन ऐका, कुंटले म्हणजे थांबणे, धावा म्हणजे पळापळ आणि तृष्णा म्हणजे तहान.
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की माझ्या जीवनामधील धावपळ पळापळ तहान सगळं काही संपलेलं आहे, थांबलेलं आहे. सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा विचार केला आणि तुमच्याकडे पाहून तुमचं परीक्षण करून निरीक्षण जर केलं तर आपल्याला पाहायला भेटलं की आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्याला तीन गोष्टीची तहान आहे. एक म्हणजे बाई, एक म्हणजे पैसा आणि एक म्हणजे नाव. तिसरी गोष्ट याच्या पलीकडे आपल्याला नाही. ज्याला बाईची गरज आहे त्याला पैशाचीही गरज नाही आणि नावाचीही गरज नाही. ज्याला पैशाची गरज आहे त्याला बाईचीही गरज नाही आणि नावाचीही गरज नाही. आणि ज्याला नावाची गरज आहे त्याला बायकोचीही गरज नाही आणि पैशाची गरज नाही. उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदी. कशाची गरज नाही, फक्त नाव पाहिजे. लक्ष देऊन ऐका, माझा मुद्दा असा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मी माझ्या जीवनामध्ये सगळ्या याच्यातून मुक्त झालेलो आहे. आता मला विसावा घ्यायचा आहे, मी पाहिलोय. मग काही काही बुद्धिवादी लोकांनी जगद्गुरु तुकोबारायांना प्रश्न विचारला, का हो तुकोबाराय तुमच्या जीवनामध्ये एवढं सगळं घडलं कसं काय? जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, त्याच मला कौतुक वाटायला लागलं. कौतुक वाटे झालेल्या वेळेसाची. मग काही काही बुद्धिवादी लोक म्हणायला लागले, अहो कौतुक वाटतंय गोष्ट खरी आहे पण घडलं कशाने? मग जगद्गुरु तुकोबारायांना उत्तर दिलं, नाम मंगळाची तेने गुणी. आमच्या जीवनामध्ये आम्ही त्या देवाचं नामचिंतन केल्यामुळे हे सगळं घडलं. आणि मग तुकोबारायांना सांगितलं, ज्या काही चारही मुक्त आहेत त्या आम्हाला आमच्या जीवनामध्ये खेळण्यासाठी सुखकर झाल्या. नवे नवे त्या आम्ही आमच्या बायका करून घेतल्या. तुका म्हणे मुक्ती परणेले नवरी आणि आता दिवस चारी खेळी मिळी. खरं सांगू महाराज, एखाद्या वेळेस जर आपल्याला जातीचं प्रमाणपत्र पाहिजे असेल तर आपल्याला सरपंचाकडे जावं लागेल. बरोबर आहे? सरपंचाकडे गेल्याच्या नंतर सरपंच जर फ्रेश मुंडी असेल तर आपल्याला जातीचं प्रमाणपत्र देईल आणि जर फ्रेश मुंडी नसेल तर सांगेल उद्या या. पण ज्याची बायको सरपंच आहे त्याला त्याची काय गरज आहे? ज्याची बायको सरपंच आहे त्यांनी जायचं, आपल्याच बायकोची सही घ्यायची आणि प्रमाणपत्र घेऊन घरी यायचं. लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन ऐकलं तर कळेल. मग मुक्तीसाठी मुक्तीची चिंता तुम्हाला आम्हाला आहे, पण जी मुक्ती तुकोबारायांची घरची दाशी झालेली आहे, मोक्ष आम्हा घरी कामारी दाशी. आणि होय सांगू ऐशी तुका म्हणे, जी मुक्ती तुकोबारायांची नवरी झालेली आहे ती मुक्ती, जी चिंता आपल्याला आहे, धनाची चिंता तुम्हाला आम्हाला आहे, पण धनाची चिंता तुकोबारायला सुद्धा नाही. अरे धनाची चिंता कोणाला आहे? तुम्हाला आम्हाला आहे. बोलणाऱ्या सगळं ऐकणाऱ्याला सगळ्याला धनाची चिंता आहे, पण तुकोबारायाला धनाची चिंता नाही. अहो ज्याच्या पायाची दाशी लक्ष्मी झाली त्याला धनाची काय चिंता आहे? बघा, लक्ष्मीचं आणि देवाचं लग्न ठरलं, लक्ष्मी मातेचा एकदा विवाह ठरला आणि विवाह असा होता की स्वयंवर सोहळा होता. लक्ष्मी माता ज्याच्या गळ्यामध्ये हार घालणार होती तो तिचा पती होणार होता. समुद्र मंथनातून लक्ष्मी मातेचं निर्माण झालं आणि ठरलं कोणा की लग्न करायचं. मग लग्न कोणासोबत करायचं? सगळेजण लक्ष्मी सोबत लग्न करायला तयार झाले. देव आले, दानव आले, राक्षस आले, सगळे आले. सगळे असे लाईनीमध्ये उभा राहिले. लक्ष्मी मातेच्या हातामध्ये हार होता. लक्ष्मी माताला सांगितलं होतं, लाईनीत उभा राहणाऱ्यापैकी जो व्यक्ती तुम्हाला पसंत पडेल त्याच्या गळ्यामध्ये हार टाका, लग्न ओळखून घ्या. लक्ष्मी माताने हातात हार घेतला, सगळे जण असे लाईनीत उभा होते. लक्ष्मी माताने सगळ्यांकडे पाहिलं पण लक्ष्मी माताची नजर एका कोपऱ्यातल्या गिराईकावर गेली. नाव होतं विष्णू. भगवान विष्णू परमात्म्याकडे लक्ष्मी आईसाहेब जात होत्या. असं एका एकाला डावलून डावलून कोपऱ्याकडे जात असताना काही काहींच्या लक्षात आलं की आम्हाला डावलून पुढे चालली, म्हणून काही काहींना हरा कुंडकी घालण्याचा प्रयत्न केला, पण लक्ष्मी माताला ते विसंबलं नाही. लक्ष्मी माता समोर गेल्या त्या विष्णू परमात्म्याच्या जवळ जाऊन विष्णू भगवान परमात्म्याला म्हणतात, देवा मला तुमच्यासोबत लग्न करायचंय. देव म्हणतात, मला तुझ्यासोबत नाही ना करायचं. बघा बर, लक्ष्मी माता म्हणते, देवा एवढा सगळ्यांचा त्याग करून मी तुमच्याकडे आली. देव म्हणतात, तुला कोणी यायला सांगितलं? बघा बर, लक्ष्मी माता म्हणते, देवा तुम्ही मला फार आवडतात. देव म्हणले, तुला कोणी सांगितलं? पण तू मला आवडत नाही ना. लक्ष्मी माता म्हणते, देवा एवढ्या सगळ्यांचा त्याग करून मी तुमच्याकडे आले, आता माझा स्वीकार करा. देवाने सांगितलं, मी तुमचा स्वीकार करेन पण माझी एक अट आहे. माझ्यासोबत लग्न करायचं असेल तर तुला माझ्या पायाची दाशी म्हणून राहावं लागेल. लक्ष्मी माताने सांगितलं, तुम्ही म्हणाल ती अट मान्य. म्हणून त्या ठिकाणी विवाह संपन्न झाला आणि वैकुंठामध्ये एके दिवशी लक्ष्मी माता भगवान विष्णू परमात्म्याचे पाय दाबत होते.
पण पाय कापतात आपला लक्ष्मी माता देवाला म्हणली देवा अवया मृत्यू लोकांमध्ये तुमच्यापेक्षा मला किंमत जास्त आहे मी आहे म्हणून बरं आहे अशा बऱ्याच लक्ष्मी लक्ष्मी म्हणाला म्हणतात मी आहे म्हणून बरं आहे बरोबर की नाही पण माझा मुद्दा असा आहे लक्ष्मी माताने सांगितलं देवा तुमच्यापेक्षा मला या मृत्यू लोकांमध्ये किंमत जास्त आहे लक्ष्मी मातेला देवाने सांगितलं लक्ष्मी काहीही बोलू नको सिद्ध करून दाखव लक्ष्मी माता म्हणजे वेळ प्रसंगी मी सिद्धही करून दाखवेन आणि खालून एक प्रेत यात्रा चाललेली होती गुरुजी त्या प्रेत यात्रेवरती लक्ष्मी मातेने पैशाचा पाऊस पाडला ऐका बरं प्रेत यात्रेवर लक्ष्मीने पैशाचा पाऊस पाडला आतापर्यंत प्रेतासाठी रडणारी माणसं आता मात्र पैसे गोळा करायला धावत होते लक्ष्मी माता म्हणली देवा ही या जगातली माझी किंमत आहे आतापर्यंत त्या प्रेतासाठी रडणारी माणसं माझा त्यांच्यावर पाऊस झाला की माझ्या पाठीमागं पळायला लागली ही माझी या जगातली किंमत आहे अहो जाऊ द्या त्या प्रेतावर पैशाचा पाऊस पडला आणि प्रेताला सोडून लोक पैसे गोळा करायला लागले आता ह्याच जर मंडप मध्ये पैशाचा पाऊस पडला तर तुम्ही का कीर्तन ऐकणार आहे का तुम्ही कीर्तन ऐकणार आहे का नाही हा दुसरा मुद्दा आहे मी कीर्तन करेलच का नाही हा पहिला मुद्दा आहे बरोबर आहे की नाही लक्ष्मी माताने सांगितलं देवा या जगातली माझी किंमत आहे लक्ष देऊन ऐका देवाने सांगितलं लक्ष्मी तुझं सगळं मला पटलं पण का ग लक्ष्मी प्रेत यात्रा खालून चालली तू पैशाचा पाऊस पाडला त्या प्रेताला सोडून सगळे जण तुझ्या पाठीमागं पळायला लागली पण एक जण तुझ्या पाठीमागं नाही ग पळाला लक्ष्मी माता म्हणली कोण अग जो प्रेत म्हणून पडलाय तो तुझ्या पाठीमागं नाही ग पळाला लक्ष्मी म्हणली देवा तुम्हाला काही कळत वा अहो त्याच्यामध्ये रामच राहिला नाही त्याला माझी किंमत काय पळाला देव म्हणले मग तुझं उत्तर मिळालं असेल ना तुला लक्ष्मी माता म्हणली कसं देवाने सांगितलं अरे जोपर्यंत मी या मनुष्याच्या शरीरामध्ये आहे तोपर्यंतच तुला किंमत आहे एकदा मी निघून गेलो का तुला कवडीची सुद्धा किंमत नाही जरा धनाची जन्ना प्रत्येकाला आहे पण जी लक्ष्मी पाय लक्ष्मीच्या हाती आणि तिशी आहे तापूळ मग ती लक्ष्मीची चिंता तुकोबा राहायला नाही धनाची चिंता तुकोबा राहायला नाही असा अभंगाचा सरळ सरळ शब्दशः माझ्या बुद्धीप्रमाणे अर्थ आहे पुढचं सविस्तर चिंतन पाहण्यासाठी मुखानं नाम आणि हातानं टाळी विठ्ठला माणसाच्या जीवनामध्ये माणसाला दोन दिवस फार महत्वाचे असतात लक्ष देऊन ऐका मी जास्त अवघड कीर्तन तुम्हाला सांगणार नाही मी इथं घटन मटन पटन रंजन सर्पण ख्याती सत्ख्यातील असत्ख्यातील पूर्वव्यवसन उत्तरव्यवसन सांख्यन गौकनन कालदन नागर विष्णू निमिक्षेपण आवरणन मोक्षण अपरोक्षण अशन परोक्षण अशन आनंद व्याप्ती ह्या गोष्टी सांगत बसणार नाही बस सोप्या पद्धतीत कीर्तन सांगणार आहे थोडं लक्ष देऊन आहे का सोप्या पद्धतीत कीर्तन येत असत तर माणसाने अवघड बोलू नये बरं का सोप्या पद्धतीत थोडं लक्ष देऊ माझा एक मित्र आहे महाराज त्याला साहित्यिक बोलण्याचा ना एक दिवशी मला म्हणला मी म्हटलं राजा तो माझ्या कीर्तनाला का नाही आला त्याला थोडा साहित्यिक बोलण्याचा नाद आहे तो म्हणला महाराज मी माझ्या द्विचक्री यानावरून मार्गाक्रमण करत असत माझ्या द्विचक्री यानाचा जो वर्तुळाकार भाग आहे आणि त्याच्यामध्ये हवा संग्रहित करणारा जो रबरी भाग आहे त्या रबरी भागाला मईवरील पाषाणानं सचित्र केल्यामुळे त्याच्यामधील हवा नावाचा पदार्थ मल आकाशामध्ये विलीन झाला करीता मी कीर्तनाला येऊ शकलो नाही म्हणलं बोमल्या पंक्चर म्हणला सोप्या पद्धतीत कळत असेल तर माणसाने अवघड जास्त बोललं नाही पाहिजे लक्ष देऊन ऐका माणसाच्या जीवनामध्ये माणसाला दोन दिवस अत्यंत महत्वाचे आहे एक येण्याचा दिवस आहे आणि एक जाण्याचा दिवस आहे येण्याचा दिवस आहे येण्याच्या दिवशी आपण वाढदिवस करतो आणि जाण्याचा दिवस आहे जाण्याच्या दिवशी आपण वर्ष श्राद्ध करतो लक्ष देऊन ऐका फार सुंदर चिंतन देणार आहे पण या येण्याच्या आणि जाण्याच्या दिवसामध्ये आपल्याला सुंदर देवाना हा देह दिलेला आहे या देहाच्या मध्यंतरेला या येण्या जाण्याच्या दिवसामध्ये हा देह आपल्याला दिलेला आहे पण एक सांगू देहाला मनुष्य रूपामध्ये जन्माला येण्यासाठी काही कारण आहेत उगच कोणालाही देव मनुष्याचा देह देत नाही ऐका तीन कारण महत्वाची आहेत मनुष्याच्या जन्माला येण्यासाठी तीन कारण महत्वाची आहेत पाप वासना आणि कर्म ज्याच्या जीवनामध्ये पाप शिल्लक असेल त्याला मनुष्याचा जन्म भेटतो वासना शिल्लक असेल
जन्म भेटून आपल्याला फेडावं लागतं. म्हणून तर आपण म्हणतो पाप शिल्लक असेल तर पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी म्हणून म्हणतो. जन्म राहत गेलेली आहे तुम्ही त्यांच्या जागेवर झोपा बरोबर साडेदहा
झोपता झोपता त्या श्रीमंत माणसाच्या डोक्यामध्ये एक विचार आला की आपल्याला अजून श्रीमंत व्हायचं आहे, आपल्याला अजून श्रीमंत व्हायचं आहे. एक सांगू महाराज, जोपर्यंत या भारत देशामधील गरीब माणसाची श्रीमंत माणसाची अभिलाषा थांबत नाही ना, तोपर्यंत या भारत देशामधील गरीब माणसानं कधी श्रीमंत व्हायचं स्वप्न पाहायचं. त्या भारत देशामध्ये श्रीमंत माणूस श्रीमंत होत चाललाय आणि गरीब माणूस गरीब होत चाललाय. बोलायचंय मला सांगेल तुम्हाला लक्ष देऊ नाही का, त्या श्रीमंत माणसाच्या डोक्यामध्ये विचार आला की आपल्याला अजून श्रीमंत व्हायचंय. म्हणून त्या श्रीमंत माणसानं चार मारेकरी बोलवले, त्या चार मारेकऱ्यांना सांगितलं हे बघा ही गादी आहे, हा पलंग आहे, या गादी पलंगावरती दोन व्यापारी झोपलेले आहेत, आसामी फार मोठी आहे, एक कोटी दोन कोटी रुपयाचा माल आहे, बरोबर पहाटे चार वाजता तुम्ही यायचं, या दोघांचा काटा काढायचा, निम्म तुम्ही घ्यायचं आणि निम्म मला द्यायचं, आपल्याला अजून श्रीमंत व्हायचं ठरलं. महाराज त्या चोरांना सांगितलं, मारेकऱ्यांना सांगितलं पहाटे चार वाजता यायचं, या व्यापाऱ्यांचा काटा काढायचा, गादी पलंगावर झोपलेल्या, अर्धा अर्धा माल वाटून घ्यायचा. ठरलं व्यापारी तिथून निघून तिथे मारेकरी तिथून निघून गेली. ठरल्या प्रमाणाबरोबर पहाटे चार वाजता येणार होती मारेकरी, त्या व्यापाऱ्यांचा काटा पाडणार होती, पण रात्री तीन वाजता शेतात गेलेली श्रीमंत माणसाची दोन मुलं घरी आली आणि घरी आल्याच्या नंतर पाहिलं गादी पलंगावरती कोणीतरी झोपलंय. ओ दादा तुम्ही आमच्या जागेवर झोपलेला आहात उठा. ते व्यापारी तिथून उठून निघून गेली, त्या गादी पलंगावरती या श्रीमंत माणसाची दोन मुलं झोपली गेली आणि ठरल्या प्रमाणाबरोबर पहाटे चार वाजता ही मारेकरी आली गेली आणि त्या दोन पोरांचा काटा काढला गेला. तोच माणूस माझ्या नातरांकडे गेला, नातरांना जाऊन म्हणला काय हो नातराय, अहो एवढा परमार्थ एवढी साधना करतोय नातराय मी, पण माझ्या घरातली तरणी बाण कोण पुरं मारावे. मग नातरायाने त्याला उत्तर दिलं, केले कर्म झाले भोग आले आणि उपजले आयुष्य किती विठ्ठल. म्हणून आपल्या जीवनामध्ये कर्म शिल्लक असेल तर आपल्याला जन्म घ्यावा लागतोय महाराज. जन्म मनुष्याचा आपल्याला मिळतोय, एवढं सुंदर शरीर आपल्याला देवानं दिलेलं आहे. किती सुंदर शरीर आहे महाराज, नाक आहे, डोळे आहेत, कान आहेत आणि ह्याच्यामध्येच आवळ्या एवढ्या आकाराची एक बॉबिन आहे महाराज. आवळ्या एवढ्या आकाराची बॉबिन आहे, त्याच्यावरती एक बेल्ट चढवला आहे. काय काम करतो तो बेल्ट, रात्र ना दिवस फिरत राहतो. आपण दिवसभर काय करतो ते त्याच्यावर चित्रीकरण होतं, आपण दिवसभर काय ऐकतो ते त्याच्यावर रेकॉर्ड होतं आणि संध्याकाळी झोपल्याच्या नंतर बटन दाबलं की आपल्याला सगळं पाहायला मिळतं. मग त्या बेल्टची लांबी किती, एका जपानच्या विल्सन नावाच्या शास्त्रज्ञानं त्या बेल्टची लांबी सांगितली आहे. पृथ्वीला तीन प्रदक्षिणा येतील एवढी मोठी त्या बेल्टची लांबी आहे. मग तो बेल्ट कोणाचा 10, कोणाचा 20, कोणाचा 50, कोणाचा 100 वर्ष चालतो. आमच्या एका 72 तर हा बेल्ट 1400 वर्ष चालवला होता. एवढं सुंदर शरीर आपल्याला देवाला दिलेलं आहे, याच्यामध्ये हे जर समाजाचं परीक्षण करून निरीक्षण जर आपण केलं तर सांगेल बघा मी तुम्हाला, चार वर्ग असे पडतात की हा मनुष्याचा देह काही काहींना मिळाला पण कळाला नाही, काहीला मिळाला नाही पण कळाला, काहीला कळालाही नाही आणि मिळालाही नाही, काहीला मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा. ऐका, या मृत्यू लोकांमध्ये हा मनुष्य देह काही काहींना मिळालाही नाही आणि कळालाही नाही. त्याच्यामध्ये सगळे पशु पक्षी प्राणी मांजर डुकर हे सगळे येतात. काही काहींना मिळाला नाही पण कळाला तो देवादिकांना. म्हणून तर आपण म्हणतो स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा आणि मृत्यूलोकी भवा जन्म अम्मा. देवादिकांना देह मिळाला नाही पण देह कळाला. ऐका लक्ष देऊन माय बाप, हा देह तुम्हाला आम्हाला मिळाला पण तुम्हाला आम्हाला कळाला नाही. आणि जर आपल्याला हा देह कळाला असता तर गटारामध्ये लुळून दारू पाजून या देहाचं वाटोळ आपण केलं. लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन ऐकताय म्हणून तुम्हाला सांगतोय, लक्ष देऊन ऐका. कसं आहे या मनुष्याच्या देहामध्ये जर तुम्ही या देहाला कुठेही घेऊन जाल, या देहाची विटंबना कराल, तर देव तुम्हाला कधी माफ करणार नाही. हा मनुष्य देह आपल्याला मिळाला पण याची किंमत आपल्याला कळालीच नाही. महाराज सांगेल मी तुम्हाला,
या मनुष्याला देहामध्ये या देहामध्ये आपण दारू पाजतोय वेगळा, बरोबर आहे की नाही? एका व्यक्तीला मी म्हटलं, दादा का रे दादा तू तुझ्या जीवनामध्ये दारू पितोस? तो म्हटलं, मला टेन्शन संपून जात. अरे म्हटलं, दारू पिऊन कुठं टेन्शन संपत का? नशा उतरल्याच्या नंतर टेन्शन तुझं राहतच ना. तो म्हटला, महाराज नशा उतरल्याच्या नंतर राहत ना, आपण नशा उतरूनच देत नाही ना. अरे मी म्हटलं, नशा उतरून देत नाही बरोबर आहे, पण एवढं सुंदर शरीर आपल्याला देवानं दिलेलं आहे, काय याची विटंबना करतो? ऐका लक्ष देऊन, माणसाच्या जीवनामध्ये देह मिळाला पण आपल्याला कळाला नाही. माझ्या संतांना देह मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा. विठ्ठल Thank you.
देव आज सुद्धा खायला तयार आहे, पण खाऊ घालणारा माझ्या शबरीमध्ये सापडला. देव आज सुद्धा यायला तयार आहे, पण बोलवणारा माझ्या द्रौपदी मातेसारखा पाहिजे. देव आज सुद्धा रडायला तयार आहे, पण प्रेम करणारा माझ्या राधाराणी सारखा पाहिजे. आणि देव आज सुद्धा झोपायला तयार आहे, पण झोपू घालणारा माझ्या यशोदे मैयासारखा पाहिजे. म्हणून तर आपण म्हणतो ना, कोण कहता है भगवान जितना रोई रोई राधा काना के लिए, जितना रोई रोई राधा काना के लिए, कन्हैया उतना रोया रोया रे महाराजाचा मठ पाहू. कैकाडी महाराजाच्या मठाला घालते मी वेडा कुणाला राखडीचा वडा, राखडीच्या वड्याला सोन्याच्या हलती.
कुडा आली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तोडा कुडा आला गोपाळपुरा गोपाळपुरात जनाबाईचा खेळ असं झाली आळंदीला जायची वेळ आळंदीला थोर थोर साधू संतांची करते मी सेवा पती म्हणतात माहूरला जावा माहूरची साडी औंढा नागनाथाची कौपरी औंढा नागनाथा पशु झाली दाटी भास्करला येणार सरस्वतीसाठी सरस्वती पशी एक मुक्काम राहू राजूरचा गणपती पाहू राजूरच्या गणपती पशु चतुर्थी सोडली काही काही परळीला आले तर काही परळीच्या जेव्हा शिवरात्रीला हवा पती म्हणतात काशीला जावा काशीला गेले चार धाम आधी केली ब्रह्मगिरी नंतर केली त्रिपुरेश्वरी त्रिंबकेश्वरी पशी एक मुक्काम राहू हवा ललिताचे पाहू शिर्डी साई बाबाला जाऊ शिर्डी साई बाबा पशी धनुष्यबाण मुंबईत मुंबा देवी छान मुंबई मंदिर मंदिरांची भरली सभा आणि गयाबाई पाटलाच्या पाठीमागे परमेश्वर उभा आता परमेश्वराच्या दारात गेल्यात ना त्या महाराज त्यांच्यासाठी परमेश्वर उभाच राहायला पाहिजे तिथं हा जुना काळ होता महाराज आताच्या काळात शिक्षण दिलंय मोगत झालं महाराज एक ए स्क्वेअर फूट प्लस बी स्क्वेअर फूट इज इक्वल टू सी स्क्वेअर फूट शिकवणाऱ्यालाही कळलं ना मन शिकवलं आणि शिकणाराचं तर बजेटच बसलं ना अहो जुन्या काळातलं शिक्षण असायचं कॅल्क्युलेटर लागत नव्हतं या जुन्या म्हाताऱ्या माणसांना पावकी निमकी दिरकी औचकी सवाकी बरोबर आहे का बाबा पाव एक पाव पाव दोन अर्धा पाव तरी फोन पाव शक्य पाव पाव सव्वा पाव सत्तीन पाव सत्तर पावन दोन पाव आठ दोन पाव नऊ सव्वा दोन पावन दहा अडीच निम तीन निम दोन एक निमत्री तीन निमचो दोन निम पचास निम सत तीन निम सत साडे तीन निमट चार निम नऊ साडेचार निमदाय पाच असे आऊट पर्यंत येतात महाराज पण बाकीचे तुम्ही उजळणीत बघा हे का नाही सगळं तुम्ही कसं सांगू माझा मुद्दा असा आहे की देव आज सुद्धा यायला तयार आहे बोलवणारा पाहिजे अरे महिला मंडळ तुम्ही तुमच्या लग्नामध्ये नाव घेता पती भेटावा म्हणून नाही तर भेटलेला पती अखंड आपल्या संसारामध्ये टिकावा म्हणून तशी आमची टाळकरी मंडळी आमचे मृदंगाचार्य आमचे विनेकरी देव भेटावा म्हणून कधीच अट्टहास करत नाही तो आमच्या हृदयामध्ये भेटलेलाच आहे तो अखंड टिकावा म्हणून चाललेला अट्टहास विठाला म्हणून तर आपण म्हणतो लावणी मृदंग आणि शेवू ब्रह्म रस आवडीने माझा मुद्दा असा होता की सुंदर शरीर देवाने आपल्याला दिलंय तर शरीर आपण देवापर्यंत पोहोचत नाही देवाची सेवा करत नाही देवाला समर्पण करत नाही देवाला समर्पण करत असताना समर्पण आपलं एकनिष्ठतेचं पाहिजे दादा आपलं एकनिष्ठतेचं समर्पण देवाला नाही ते समर्पण केलं होतं माझ्या तुकोबारायाला ती साधना केली होती माझ्या तुकोबारायाला तुकोबारायाची साधना चाललेली होती आणि त्याच तुकोबारायाला साधना करत असताना सांगितलेलं होतं की बस देवा मला माझ्या जीवनाची साधना याच्यासाठी करायची आहे माझ्या जीवनाचं नामचिंतन याच्यासाठी करायची आहे देवा तुझी सेवा याच्यासाठी करायची आहे की माझ्या Yeah.
तुकोबारायांची साधना चाललेली होती. मग तुकोबारायांना सांगितलं, देवा तुझी साधना याच्यासाठी करायची, तुझी सेवा याच्यासाठी करायची. देवाने विचारलं, का हो तुकोबाराय, कशासाठी हा अंतास? मग तुकोबारायांना सांगितलं, माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला पाहिजे अभंगाचं पहिले. ज्ञानोबा रायाची दिंडी तर आपल्याला उपवाशी जाऊ द्यायची नाही.
बारा वर्षाचं पोरग आहे. कमाल कबीराच्या डोळ्यात डोळे घातले. काहो बाबा एवढी नाजूक भक्ती आहे का आपली? काहो बाबा कोणाला तरी मागून बघू. नाही रे कमाला कोणी देणार नाही आपल्याला. लोक आपल्याला म्हणतील काम करायला का रोग आला का? दिवसभर त्या देवाचं भजन करता मग काम करायला काय झालं? बाबा वारकरी उपवाशी न गेली पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे बाबा. आणि बघता बघता त्याच्या एक बुद्धीमध्ये विचार आला. कमालाच्या 12 वर्षाच्या पोराच्या बुद्धीमध्ये एक विचार आला आणि कमालाने सांगितलं बाबा एक सांगू एक सांगू एक सांगू. काय रे बाळा? बाबा वारकऱ्यांना तर जेवू घालायचंय, वारकरी उपवाशी पेटी नाही गेले पाहिजे बाबा. काहीतरी युक्ती काय सांग ना दादा, काय युक्ती आहे सांग. त्या 12 वर्षाच्या पोराने सांगितलं बाबा लोकांकडे गेलं तर लोक आपल्याला देणार नाहीत, काम करायचं म्हणलं तर एका दिवसात एवढा धन येणार नाही. मग आपण काय करायचं? तर आपण फक्त आता एक काम करायचं, आता आपण चोरी करायची. कमाल म्हणतोय बाबा आता आपण चोरी करायची. लेखा भेटायस का? अरे लोकांच्या हातामध्ये सापडलं तर लोक आपल्याला म्हणतील दिवसभर आपले भजन करतात आणि संध्याकाळी चोऱ्या करतात. अरे आपल्या कुणाला राग लागेल? नाही बाबा काळजी करू नका, मी तुमचा पोरगा जोपर्यंत तोपर्यंत तुमच्या कुळाला डाग लागू देणार नाही. आणि बरोबर रात्री 2 वाजता जगाच्या पाठीवर लिहि देवाचं नाम चिंतन करणारी पापलेख चोरी करायला निघाली. महाराज गावामध्ये गेली. गावामध्ये गेल्याच्या नंतर दुकानदाराचा एक दरवाजा उघडला आणि दुकानदाराचा दरवाजा उघडल्याच्या नंतर कमालानं सांगितलं बाबा एक पाय आतमध्ये टाकला, बाबा मी एक एक सामान बाहेर देतो तुम्ही घ्या हातामध्ये. एक एक सामान कमाल बाहेर देऊ लागला. एक पाय दाराच्या आत आणि एक पाय दाराच्या बाहेर आहे. शंगारे उचलले बाहेर दिले, दार उचलले बाहेर दिले, बाबा अजून काय पाहिजे? शेवटचं काहीतरी सामान उचललं, मुंडक दरवाजाच्या बाहेर काढलं, एक पाय दरवाजाच्या आत होता पण तेवढ्यात दुकानाचा मालक जागा झाला आणि दुकानाच्या मालकानं कमालाचा पाय पकडला. दुकानाच्या मालकानं कमालाचा पाय पकडला आणि कमालाचं मुंडकं दरवाजाच्या बाहेर आहे. बाबा अहो दुकानदार जागा झाला. काय रे कमाला? अरे तुला सांगत होतो मी, आता उद्या जर सगळ्या गावाला कळलं तर गाव आपल्याला म्हणाल दिवसभर आपले भजन करतात आणि संध्याकाळी स्वऱ्या करतात, आपल्या कुळाला डाग लागल. नाही बाबा नाही, कुळाला नाही डाग लागू देणार. काय करायचं कमाला? पकडलं तर तू आहे सल्ला बाबा. तुम्ही तलवार आणली चोरी करायची आहे ना बाबा आपल्याला? तुम्ही तलवार आणली काय रे राजा? कुलूप तोडायचंय का? तलवार आणली काय? कडी तोडायची आहे काय? कुलूप तोडायचंय काय? कोंडा तोडायचंय काय? करायचंय नाही बाबा. कडी नाही तोडायची, कुलूप नाही तोडायचं, दरवाजा नाही तोडायचा. कापायचं ते आता माझं मुंडकं त्या तलवारीने कापायचं. जगाच्या पाठीवर बापाने सांगितलं हे लेकरा, अरे तू माझा लेख आहे, माझ्या कागदाचा तुकडा आहे, तू कसा म्हणतो माझं मुंडकं कापायचं? मी कसा तुझा मुंडकं कापेल? नाही बाबा, जर तुम्ही माझं मुंडकं कापलं हे धड त्या दुकानदाराच्या हातामध्ये सापडल, पण उद्या जर गावाने चौकशी केली तर धडाला मुंडकं नसलं तर हे धड कोणाचे त्याला ओळखू नाही येणार, नाही लागणार आपल्या कुळाला डाग. काय रे कमाला? मला नाही काप. नाही बाबा कापा तुम्ही. तलवार काढली कबीराने सुद्धा आणि कमालाच्या मानावर टाकली. कमालाचं धड आणि मुंडकं बाहेर केलं, धडा वेगळं मुंडकं केलं, कमालाने शीर खंडोने टाकले. त्या कमालाने आपलं मुंडकं कापलं, त्या कबीराने कापलं मुंडकं. लेकरांच्या हातामध्ये मुंडकं, एका दादा एका हातामध्ये किराण्याचं सामान आहे आणि तो कबीर नावाचा संत रात्री निघून निघून घराकडे आला. घराकडे आल्याच्या नंतर त्या कमालाची आई तिथं बसलेली होती. दादा आईने ते पाहिलं, एका हातामध्ये लेकराचं मुंडकं आहे, एका हातामध्ये त्या ठिकाणी किराणाचं सामान आहे. लेकराचं मुंडकं पाहिल्यावर जगाच्या पाठीवर कोणती आई त्या लेकराच्या मुंडक्याकडे पाहून रडणार नाही हो. ती माय मोठ्याने हंबरडा फोडून रडायला लागली, काय केलं तुम्ही हे? त्या कबीरानं सांगितलं रडायची वेळ नाही आता, आजी बात रडू नको, हे मुंडकं
अहो जगाच्या पाठीवर कबीराच्या बायकोना सुद्धा ते मुंडक लेकराचं घेतलं तू तर पांघरून घातलं त्याच्यावर. आणि कबीरानं सांगितलं बघ आता ज्ञानोबा रायाचे तुमचे थोड्या वेळात आपल्या घरामध्ये येणार आहे. ज्ञानोबा रायाच्या वारकऱ्यांना प्रेमानं आनंदानं आपण दोघांना जेव घालायचं आणि नंतर आपलं दुःख आपण सहन करायचं. बाय बा जगाच्या पाठीवर लेकराचं मुंडक पलंगावर ठेवून कोणती माय वारकऱ्यांना स्वयंपाक करेल हो. पण नाही दादा माझ्या कबीराच्या बायकोनं स्वयंपाक केला महाराज. वारकऱ्याची दिंडी येऊ लागली. कबीराच्या बायकोनं स्वयंपाक केला. कमालाचं मुंडक इकडे आहे. दिंडी आली घरामध्ये बसली. दिंडीला पंगत वाढली. जेवण सुद्धा दिंडीतल्या वारकऱ्यांनी सुरू केले. पण तोपर्यंत या दुकानदाराने हे धड उचललं आणि ज्या रस्त्याने दिंडी जाणार होती त्या रस्त्याच्या एका सुळावर रस्त्याच्या बाजूला एका सुळावर ते धड नेऊन ठेवलं. इथं असं बांधलेलं होतं त्या धडाला. हात असे मोकळे सोडलेले होते. मुंडक नव्हतं त्या धडाला. आणि असं रस्त्याच्या कडीला ते सुळावर धड दिलेलं होतं. वारकऱ्यांची जेवण झाली महाराज. वारकरी तिथून उठली. कबीर महाराज वारकऱ्यांना वाटायला व्हायला निघाले. बघता बघता कबीराची दिंडी घरातून बाहेर पडली. गावाच्या बाहेर पडली. गावाच्या बाहेरून दिंडी निघत असताना ज्या सुळापाशी त्या रस्त्यावर सूड होत सुळावर ते धड लटकवलेलं होत त्या रस्त्याने दिंडी निघली. बघता बघता धडाच्या जवळ येऊन दिंडी पोहोचली. दिंडी पुढे जात होती. धड रस्त्याच्या बाजूला होत सुळावरती गेलं होत. पण एका वारकऱ्यानं कबीराचा धडाच्या जवळ गेल्यावर खांदा दाबला आणि वारकरी म्हणतो हे कबीरा अरे हे धड कोणाचं आहे. या धडाला मुंडक असताना सुद्धा वारकऱ्याच्या दिंडीला जे हरी करताय. कोणाचा धड आहे कबीरा. कबीरानं सांगितलं बाबा जा ना तुम्ही पायामध्ये चप्पल नाही तुमच्या. नाही रे कबीरा याच जर मुंडक जवळ असेल तर जगाच्या पाठी मी या धडाला जिवंत करेन. जसे शब्द कानावर पडले तसे कबीर घरामध्ये गेले. पलंगावरच मुंडक आणलं आणि वारकऱ्याच्या हातामध्ये दिलं. जसं वारकऱ्यानं मुंडक घेतलं तसं ते मुंडक वारकऱ्यानं त्या शिळावर लटकवलेल्या धडाला चिटकवलं. जसं धडाला चिटकवलं तसं जगाच्या पाठीवर कमाल जिवंत झाला. मला सांगायचंय त्यांच्या जीवनाचा शेवट गोड झाला. त्यांच्या जीवनामध्ये धावाधाव तृष्णा सगळं थांबलं. मग काही बुद्धिवादा लोकांनी तुकोबा रायाला प्रश्न विचारला अहो तुकोबा राय तुमच्या जीवनाचा शेवट गोड झाला तर मग त्याचा फायदा तुम्हाला काय झाला. तर जगद्गुरु तुकोबा रायाने अभंगाच्या दुसऱ्या जास्त घेणार.
कारण थोडा उशिरा कीर्तन सुरू झालं 5 मिनिटं म्हणून जास्त घेतो नाही तर मी काही जास्त कधी वेळ घेत नाही. 1 मिनिटही पुढे जात नाही. बस ऐका लक्ष देऊन सुंदर सगळ्यांनी भजन करू. भजन झाल्याच्या नंतर राहिलेल्या 2 चरणाचा भाव 1-2 मिनिटांमध्ये संपून देऊ. याच ठिकाणी तुम्हाला मोकळ करतो. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करावे. माणसाच्या जीवनामध्ये माणसाने 2 गोष्टी कधीही लक्षात ठेवाव्या. एक म्हणजे समूह जगामध्ये जीवनामध्ये जीवन जगत असताना एक गोष्ट म्हणजे पाप आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाप. माणसाच्या जीवनामध्ये माणसाने 2 गोष्टीला 1000 वेळेस पाहिलं पाहिजे, घाबरलं पाहिजे. एक म्हणजे पापाला आणि एक म्हणजे बापाला. जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ सुखाचा आणि जो बापाला घाबरला त्याचा प्रपंच सुखाचा. सांगेल बघा मी तुम्हाला लक्षात आहे का. आई वडिलांसाठी माझी सूचना असेल, दादांनो तुमच्या जीवनामध्ये तुमच्या लेकरावर संस्कार चांगले द्यायला तुम्ही शिका. तुम्ही जेवढे संस्कार चांगले द्याल ना तेवढे लेकर तुमच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये महत्वाचे ठरतील. एक सांगू, अरे मुंबई मधल्या सगळ्यात टॉपचा 3 नंबरचा श्रीमंत माणूस आहे, विजयपत सिंघानिया ज्याचं नाव आहे, रेमंड कंपनीचा संस्थापक आहे, 12.5 करोड रुपयाची प्रॉपर्टी आहे. डोळे झाकून त्या विजयपत सिंघानियानं आपली प्रॉपर्टी पोरांच्या नावावर करून दिली आणि त्याच पोरानं विजयपत सिंघानियाला घराच्या बाहेर काढलं. तो विजयपत सिंघानिया एका मुंबईमध्ये भाड्याच्या खोलीमध्ये राहतोय. हे घडलेली घटना आहे. विजयपत सिंघानियानं पैसे भरपूर कमावले पण विजयपत सिंघानियाला संस्कार कमवता नाही. अरुण गोदमगावकर नावाचा डॉक्टर आहे, गोदम जिल्ह्यात गोदम नावाचं गाव आहे. त्या गावचा डॉक्टर अरुण गोदमगावकर बालरोग तज्ञ माणूस आहे, बालरोग तज्ञ माणूस. स्वतःचा पोरगा डॉक्टर बनवला, पोरगी डॉक्टर इंजिनियर डॉक्टर आहे. पण बालरोग तज्ञ असणाऱ्या माणसाला अमेरिकेला पोरगा पाठवला. पण त्याच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, मृत्यूच्या 6 वर्षा अगोदर त्याला रुक्मिणी वृद्धाश्रमामध्ये अहमदपूर मध्ये राहावं. ऐका लक्ष, त्याचा अंत्यविधी झाला. ज्यावेळेस अंत्यविधी झाल्याच्या नंतर त्याच्या पोराला कळवलं, त्यावेळेस त्या पोरानं सांगितलं मी माझ्या कामामध्ये व्यस्त आहे, तुम्ही त्यांचा अंत्यविधी संचालक मंडळी करा आणि त्यांच्या हस्ते आम्हाला कुरिअरनं अमेरिकेला पाठवा. कुठे गेलाय महाराष्ट्र? लातूर जिल्हा जवळ आहे. याच लातूर जिल्ह्यामध्ये बापानं प्लॉट नावावर करू दिला नाही म्हणून 2 नारळ पाण्यामध्ये विष घातलं आणि नारळ पाणी घेऊन आई बापाला पाजायला माणूस आला. आईच्या मनामध्ये शंका आली पण बाप निसंकोचपणे नारळ पाणी पिला, बापाला देह सोडावा लागला. कधीतरी त्या आई वडिलांचा आपण विचार केला पाहिजे. आज या क्षीरसागर कुटुंबावरलं आईचं सुद्धा छत्र उडालंय आणि बापाचं सुद्धा छत्र नाही आहे. बरोबर आहे, क्षीरसागर कुटुंबावरच आईचं सुद्धा छत्र नाही आणि बापाचं सुद्धा छत्र नाही. पोरांनो, करंगळी कापलेल्या वेदना आपल्याला सहन होत नाहीत रे दादा. पण ज्या वेळेस आपल्याला जन्म द्यायचा असतो ना त्यावेळेस ईदभर पोट कापून आपल्याला जन्म देत असते ते जगाच्या पाठीवर माया असते. अरे तुमचे चेहरे पाहिल्याच्या नंतर लाखो लोक तुमच्या प्रेमात पडतील, तुमचे चेहरे पाहिल्याच्या नंतर 1000 माणसं तुमच्यावर प्रेम करतील. पण तुमचा चेहरा न पाहता 9 महिने 9 दिवस जी पोटातच तुमच्यावर प्रेम करत असते ना तिला माया असं म्हणतात. एक सांगू मी तुम्हाला, अरे बाईचं माहेर कुठपर्यंत असतं? जोपर्यंत तिच्या घरामध्ये तिची आई जिवंत आहे, जोपर्यंत तिच्या माहेरामध्ये तिची आई जिवंत आहे ना तोपर्यंत तिचं माहेर असतं. एकदा का माहेरात ती आई निघून गेली ना माहेरामध्ये मायेचा आसरा नसतो. सांगू, जोपर्यंत तुमच्या माहेरामध्ये आई आहे तोपर्यंत तुमच्या माहेरामधून तुमची पिशवी कधीच रिकामी येणार नाही. एक दिवशी तुम्ही
तुमची माहेरामधली आई निघून गेली ना दादा, तुमची पिशवी रिकामी झाल्याशिवाय राहणार नाही, कोणी कोणाचं नाही या जीवनामध्ये। आई संपली, आई गेल्याच्या नंतर आपल्या डोक्यावरचा मायाचा सागर आटला म्हणून समजा सांगेल मी तुम्हाला बाळा, जीवनामध्ये आईला एवढं प्रेम करा, आईला एवढं जपा, एवढं जपा। एक मृदंग वादक जंगलामध्ये मृदंग वाजवत होते, एक बकरू रोज यायचं त्यांच्या जवळ येऊन बसायचं। त्या मृदंग वादकानं विचारलं, का रे दादा तुला काय आवडतं याच्यातलं, याच्यातलं काय तुला गोडवा आवडतो, ताल आवडतो का, लय आवडते, काय आवडतं? त्या बकऱ्यानं त्या मृदंग वादकाला सांगितलं, दादा याच्यातले ताल लय मला काही कळत नाही, पण या मृदंगाला माझ्या आईचं कातडं जोडलेलं आहे। ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर थाप देता ना, त्यावेळेस मला असं वाटतं माझी माईच बोलवतीये का काय। जगाच्या पाठी हे प्रेम कधीतरी आई वडिलावर केलं पाहिजे, त्या बापावर सुद्धा कधीतरी प्रेम केलं पाहिजे। एक सांगू तुम्हाला, सचिन तेंडुलकर 22.5 फुटाच्या स्पीचवर इकडून तिकडून दोनदा पळाला तर आपली पोरं उभारून टाळ्यावर होतात, पण त्याच पोरांसाठी माझं सांगणं आहे, अरे तुमच्या जीवनाची सुदोरी बांधण्यासाठी 5.5 एकरामध्ये वक्राच्या या बांधावरून त्या बांधावर रोज तुमचा बाप तुमच्यासाठी पळतो, त्या बापासाठी कधी आपण टाळी वाजवली नाही वाजवली। अरे 10 रुपये मागायचे असेल तर पटकन आपण आईकडे जातो, आई 10 रुपये दे ना, पण 2 लाख रुपये शाळेची फीस भरायची असेल तर आपण आईकडे नाही जात, बाबा 2 लाख रुपये शाळेची फीस भरायची, द्या ना 2 लाख रुपये बाबा। कधीतरी जीवनामध्ये बाप समजून घेतला पाहिजे, माय समजून घेतली पाहिजे। लोक म्हणतात जीवना कीर्तनामध्ये आई वडील सांगितले पाहिजे, मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतो, अरे जो परमार्थ जो वारकरी संप्रदाय विटेवरचा मालक त्याच्यामुळे उभा आहे, कुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली म्हणून तर तो कटेवर करण विटेवर उभा आहे ना, का नाही सांगितले पाहिजे आई वडील? नक्की सांगितले पाहिजे, सांगेल बघा मी तुम्हाला। आईचं प्रेम किती असतं लेकरावर सांगू, ऐका। एका लेकराचा डोळा, एका आईचा डोळा खराब झाला, आणि डोळा खराब झाल्यावर त्या आईनं असं, त्या लेकरानं असं ठरवलं, आईला मुंबईला घेऊन जायचं। आईनं सांगितलं, आई मुंबईला चल घेऊन जातो तुला, मुंबईला डोळा नाही बरा झाला तर चेन्नईला घेऊन जातो, दिल्लीला घेऊन जातो। पण त्याच पोराने त्या आईला प्रश्न विचारला, आई तुझा डोळा खराब झाला तर तुला मुंबईला दिल्लीला घेऊन चालतो मी, जर माझा डोळा खराब झाला तर तू काय केलं असतं? त्या आईनं सांगितलं, एक तर माझा तुझा डोळाच खराब होऊ नये, पण जर यदा कदाचित तुझा डोळा खराब झाला असताना मी मुंबई आणि दिल्ली बघितली नसती, मी माझा डोळा काढून तुला दिला असता, हे आईचं प्रेम आहे। कधीतरी आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे। एका माणसानं वृद्ध आश्रमामध्ये आपल्या आईला टाकलं, आणि वृद्ध आश्रमामध्ये आईला टाकल्याच्या नंतर रोज आईला भेटायला जायचं, आई तुला काय पाहिजे, साडी देऊ, आई तुला काय पाहिजे मला माग। 8 दिवसाला तो पोरगा आईला भेटायला जायचा, पण एके दिवशी त्या आईचा अंत्यकाळ होता, जवळ आला होता। त्या आईनं सांगितलं की माझ्या लेकराला बोलवा, एकुलता एक पोराला बोलवण्यात आलं। त्या पोराला सांगितलं, आई काय ग तुझी शेवटची इच्छा काय ते तरी सांग। त्या आईनं सांगितलं, काय नाही रे दादा, त्या वृद्ध आश्रमाला पंखे लाव, दादा आई तू तर आता मरणार आहे, तू तर आता जाणार आहे, या वृद्ध आश्रमाला पंख्याचं काय कारण आहे? त्या आईनं सांगितलं, अरे नाही राजा, माझं शरीर हाडामासाचं होतं, शरीर कष्टाचं होतं, म्हणून मी इथं सहन केलं, तू मला कधी विचारलं नाही काय हो आई, तुम्हाला मच्छर चावतात का, तू कधी विचारलं नाही आई तुला गरम होतं का? लेकरा इथं फार गरम होत आहे, इथं फार मच्छर चावत आहे, मी पंखे तुला याच्यासाठी लाव म्हणते, माझं शरीर हाडामासाचं होतं, पंखे नव्हते म्हणून मी सगळं सहन करू शकले, पण तुझं शरीर हाडामासाचं नाही, ज्या वेळेस तुझे लेकर तुला आणून या वृद्ध आश्रमामध्ये टाकतील त्यावेळेस तुला हे सहन होणार नाही, म्हणून त्या वृद्ध आश्रमाला पंखे लाव। अरे आई म्हातारी असू द्या आपली, आपल्या दारात असू द्या, बाप म्हातारा असू द्या आपला, आपल्या दारात असू द्या। अरे भाकरी फेकून जरी तुम्ही तुमच्या आई बापाला मारली ना, तरी तुझे आई बापा आपल्याला शाप देणार नाहीत, आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही। एक सांगू तुम्हाला, म्हातारा बाप असू द्या बापाला, म्हातारा बाप असू द्या आपल्या नुसत्या दरोजात जरी बसलेला असला तरी कोण्या पापाची नजर आपल्या घराकडे जाणार नाही, आणि एक दिवशी बाप निघून गेला तर लोक आपल्याला नावं ठेवल्याशिवाय राहणार नाही।
म्हणून आई वडिलाला जीवनामध्ये जपत चला. आई ही मायेचा सागर आहे दादा, आई ही प्रेमाचा सागर आहे, म्हणून आईला जपलं पाहिजे. या कुटुंबातून ही मातोश्री निघून गेली. मला वाटतं अत्यंत सुंदर अशा पद्धतीने त्यांचं जीवन झालं. अत्यंत वारकरी संप्रदायाची जोपासना त्या माता माऊलीने गाया आईने केली. अत्यंत गोड त्यांना दोन मुलांनीही अत्यंत त्यांचा प्रपंच सुंदर चालवला, त्यांचा प्रपंच सुंदर टिकवला. इथून पुढेही त्यांचा प्रपंच चांगलाच होणार. त्यांच्याच पोटी येणारे त्या ठिकाणं आमच्या ऋषी महाराजांचे वडील आहेत आणि ऋषी महाराजांच्या त्या ठिकाणं त्यांच्यावरही सुंदर संस्कार आहेत. महाराज अत्यंत गोड कीर्तन करतात. महाराज आमच्या परिसरामध्ये अत्यंत कीर्तन असतात. त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. या वारकरी संप्रदायाची जोपासना अशीच तुमच्या अखंड कुटुंबामध्ये राहू द्या अशी तुम्हाला विनंती आहे. आणि आदरणीय गुरुवर्य पंडित केशवजी महाराज जगदाळे गुरुजी यांच्या माध्यमातून ही सगळी मुलं तयार झालेली आहे. सगळ्यांना कोटी 15 मिनिटं तुमचे जास्त घेतो, क्षमा मागतो. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. सगळे जण या ठिकाणी उपस्थित आहात. तरुण पोरांसाठी 2 वाक्य सांगेल पोरांनो. धर्मासाठी कधीतरी एकत्र व्हा, कधीतरी एकत्र होणं अत्यंत महत्वाचं आहे. मुसलमानाचं 5 वर्षाचं पोरग 5 दा नमाज पठण करायला जात आहे, पण हिंदूचं 20 वर्षाचं थोडं एकदा सुद्धा मंदिरात येत नाही. आपल्या धर्माची शोकांतिक आहे. अरे मुसलमानाच्या 100% लोकांना अल्लाचं अस्तित्व मान्य आहे, पण आपल्या 50% लोकांना देवच मान्य नाही. ही आपल्या धर्माची शोकांतिक आहे. अरे आपल्याला ताजमहल मान्य आहे, पण आपल्याला रामाचा सेतू मान्य नाही. ही आपल्या धर्माची शोकांतिक आहे. एक सांगू तुम्हाला, एक दगड मंदिरामध्ये जातो तो देव करून राहतो. ही माणसं 100 मंदिरामध्ये जातात पण साधा माणूस म्हणायला तयार नाहीत. ही आपल्या धर्माची शोकांतिक आहे. आपण सुद्धा आपल्या कोणाला नेलं पाहिजे, मारुती रायासमोर नेऊन दाखवलं पाहिजे. हे बस याला मारुती राय म्हणतात. इथं खाली वाकावं लागतं, डोकं टेकावं लागतं, दर्शन घ्यावं लागतं, निघावं लागतं. आपणही कधीतरी आपल्या पुराला शिकवलं पाहिजे. चल पुढा, पांडुरंगाचं मंदिर आहे, वाख इथं दर्शन घे. पंढरीच्या पांडुरंग रायाला सांग की दादा सुखात ठेव, देवा सुखात ठेव. चल पुढा, पुढे गेल्याच्या नंतर महादेवाचं मंदिर आहे, वाख इथं. आपण सुद्धा आपल्या पुरांनाही शिकवण दिली पाहिजे. तेव्हा कुठंतरी आपला धर्म टिकेल, कुठंतरी आपला धर्म वाढेल. बस सगळ्यांची माफी मागतो. अभंगाचे 2 चरण तुमच्यापर्यंत ठेवलेले आहेत. जगद्गुरु तुकोबारायला काही साधकांना प्रश्न विचारला, तुकोबारा हे नेमकं घडलं कसं काय. तुकोबारायांना सांगितलं, माझ्या जीवनामध्ये मलाच त्याचं कौतुक वाटायला लागलंय. कौतुक वाटे झाले याचे, पण घडलं कशानं. तर त्या देवाचं नामचिंतन घेताना हे सगळं घडलं. आणि त्या देवाचं नामचिंतन घेतल्यामुळे चारही ज्या मुक्त्या आहेत त्या आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या. आमच्या बायका झाल्या तुका म्हणे मुक्ती बरं नवरे. आणि आता दिवस चारी खेळण्यासाठी अत्यंत गोड नियोजन केलं. म्हणून पुनश्च एकदा शिवसागर परिवाराला धन्यवाद देतो. आई साहेबांच्या आत्म्याला चिर शांती लागो अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि याच ठिकाणी माझ्या सेवेला